नमस्कार, मी शिवानी साळुंखे. आपण पाहताय न्यूज 99. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या खेड ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन आज आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते पार पडले. खेड विकासनगर प्रतापसिंह नगर भागातील 1,67,00,000 रुपये खर्चाचे ग्रामपंचायत मधील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण, गटार बांधकाम तसेच सार्वजनिक सभागृह याचे आज उद्घाटन पार पडले. त्याचप्रमाणे तलाठी कार्यालय इमारतीचे भूमिपूजन ही आमदारांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी खेड ग्रामपंचायतीचे सदस्य आणि मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते. सत्ता नसतानाही आमदार शशिकांत शिंदे यांनी खेड ग्रामपंचायतीसाठी विशेष प्रयत्न करून ही विकास कामे मार्गी लावली आहेत. यामुळे परिसरातील नागरिकांनी आभार मानत समाधानही व्यक्त केले आहे. सातारा शहराच्या लगत असलेल्या खेड या परिसरामध्ये शहरीकरण झपाट्याने वाढत असताना या भागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून मी नेतृत्व म्हणून प्रतिनिधी काम करतो आहे. विशेषतः या भागामध्येच आता मेडिकल कॉलेजची उभारणी होते आहे, मेडिकल कॉलेज उभं राहत आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून लोकं राहतात. आपण मूलभूत सुविधा ज्या ज्या पद्धतीने व्हायत त्या त्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न केला. आज कोट्यवधी रुपयाची कामांची आपण आज उद्घाटन आणि भूमिपूजन केलेली आहे. सत्ता असो किंवा नसो, निधी आणि लोकांचा विश्वास संपादन करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. त्यामध्ये आज रस्ते असेल, सिमेंट काँक्रिटीकरण असेल, तलाठी कार्यालय असेल किंवा गटारच्या योजना असतील. अनेक वर्ष लोक गटार नसल्यामुळे त्या ठिकाणी अडचणी त्यांना सामना करावा लागत होता. त्यामध्ये आमचे कामे जी असतील, मिलिंद जी असतील, विजय जी असतील आणि आमचे सगळे ग्रामपंचायतीचे माझे सदस्य असतील, या सगळ्या लोकांनी मनापासून प्रयत्न केले आणि त्याचं प्रत्यंतर लोकांचं असलेलं प्रेम हे आज उपस्थितीमध्ये पाहायला मिळतं आहे. अजून एक बरीच कामं लोकांची मागणी आहे त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणाने करणार आहोत. मग या सर्व गोष्टीच्या असलेल्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा आनंद आजच्या दिवशी या ठिकाणी पाहायला मिळतो आहे आणि मला त्याचा फार मोठ्या प्रमाणात माझ्या कार्यकर्ते आणि माझ्या पदाधिकाऱ्यांच्याबद्दल मला त्या ठिकाणी अभिमान आहे. उत्स्फूर्तपणे त्या त्या पदाधिकाऱ्यांचे आमच्या पदाधिकाऱ्यांचं नाव घेतात की आमच्या बारक्या बारक्या गोष्टीला सुद्धा आमचे हे पदाधिकारी पळत येतात आणि त्याप्रमाणे मदत करतात. कार्यकर्त्याची हीच ओळख असते. मग आमच्या ह्या सगळ्या सदस्यांनी ज्या पद्धतीने लोकांशी संपर्क ठेवलेला आहे त्या संपर्कातून लोकांना विश्वास असतो की आपण ह्यांच्याकडे गेल्यानंतर आपलं काम होईल. तशा पद्धतीचं प्रचिती आज पाहायला मिळते आहे. सुशिक्षित वर्ग आहे आणि तो सुशिक्षित वर्ग ज्यावेळेला पाठीमागे आशीर्वाद देतो त्यावेळेला निश्चितपणाने त्याचा आम्हाला आनंद आहे आणि केलेल्या कामाचं समाधान या ठिकाणी पाहायला मिळतं. याच ग्रामपंचायतीमध्ये आपला जो भाग आहे थोडासा मागासवर्गीय भाग, ह्या भागाच्या विकासासाठी आपले पुढचे प्रयत्न काय राहणार आहेत? कसं आहे, आता मला वाटतं की इतर मी लोकांशी कंपॅरिझन करणार नाही पण जोपर्यंत खेड ग्रामपंचायतीचं कामकाज चालू आहे होतं त्यावेळेला आपण जर बघितलं मागच्या वेळेला की इतरपेक्षा जास्तीत नागरी सुविधा अगदी सार्वजनिक सभागृहापासून सगळ्या ज्या ज्या मागणी केल्या त्या त्यावेळी ते जे जे सदस्य होते, जे सरपंच होते, आमचे सगळे जे पदाधिकारी होते त्यांनी प्रामाणिकपणाने केलेलं आहे. उत्पन्नाच्या पेक्षा आपण काय सेवा देऊ शकतो याला प्राधान्य दिलेलं आहे. म्हणून लोक आज तशा असलेल्या या शहरीकरणामध्ये खेड ग्रामपंचायतीच्या या परिसराला प्राधान्य देतात ही प्रचिती आलेली आहे. कधी स्वच्छ पाणी किंवा गटर किंवा आता काय झालं आहे, टाऊन प्लॅनिंगने प्लॅनिंग करून बृहत आराखडा मंजूर करायला पाहिजे होता, तो न केल्यामुळे बऱ्याच ठिकाणी सांडपाणी जाण्याच्या बाबतीमधला मार्ग हा बंद होतो आहे. ह्या काही अडचणी जर दूर झाल्या तर मला वाटतं की खेड ग्रामपंचायतीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये अडचण आहे असं दिसून येणार नाही. आणि तशा प्रकारे मी मागेही टिपीला सांगितलं होतं की तशा पद्धतीने आज मला माहीत नाही पण आता हल्ली परवानगी द्यायची झाली तरी ती परवानगी देताना अमुक लोकांनाच विचारलं पाहिजे. अशा प्रकारचा नवीन पांडा पाडला सत्ता बदल झाल्यानंतर. पूर्वी असं कधी नव्हतं. आता माझी लोकं रिटायर झाली, एखाद्यानी प्लॉट घेतला, प्लॉटमध्ये त्यांनी त्या ठिकाणी स्वतःचा बंगला बांधायचा झाला, तो बंगला बांधताना सुद्धा आता विचारलंच पाहिजे
किंवा बिल्डिंग बांधताना सुद्धा विचारले पाहिजे. वर्ष आम्ही ह्या ठिकाणी रस्त्यासाठी प्रयत्न केला पण आम्हाला सहकार्य मिळालं नाही आणि कामेश किंवा साहेबांच्या मदतीने हा रस्ता आम्हाला झाला त्याचा अतिशय आनंद होतोय. त्याचप्रमाणे ही जी एरिया आहे ह्या एरियामध्ये सुविधा जी होता जवळजवळ पाठीमागच्या जवळजवळ ग्रामपंचायत बॉड्या होऊन गेल्या किंवा हे झालं, परंतु ह्यामध्ये रस्त्याचं जे काम आहे आम्ही बऱ्याच वेळा ही करायचा प्रयत्न केला, परंतु रस्त्याचं काय म्हणजे कोणी मार्ग घेतलं नाही. आता हा अपार्टमेंट झाल्यामुळं ह्या ठिकाणी पूर्ण पाणी होतं, गुडघावर पाणी असायचं काही नाही आणि त्याचा त्रास आमच्या लहान मुलांना किंवा सगळ्या जवळच्या लोकांना व्हायचा. साहेबांच्या माध्यमातून हे काम झाल्यामुळं आम्हाला अतिशय आनंद होतोय. आमचे जे लोक आहेत आम्ही साहेबांच्या पाठीशी आम्ही ह्या येथील सर्व लोक कपिर उभे राहणार आहोत. आमच्या लोकांच्या वतीनं मी प्रथमतः आमचे ग्रामपंचायत सदस्य निखिल यांच्या हस्ते साहेबांचा चाल स्लिपर आणि इथं काय म्हणजे कसं तू